नागपूरकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. 3 दिवसात 3 खून करणाऱ्या सायको किलरला अखेर अटक करण्यात आली आहे. तो हे खून का करायचा हे ऐकून पोलीसही चक्रावलेत. सत्तरच्या दशकात मुंबईत रघुरामन नावाच्या सायको सिरियल किलरनं दहशत माजवली होती. फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या डोक्यावर दगडानं प्रहार करत त्यानं अनेक जीव घेतले होते. काहीसा तसाच प्रकार नागपूरला घडलाय. राकेश हाडगे नावाच्या 22 वर्षांच्या सायकोपॅथिक किलरनं 3 दिवसात नागपूरमध्ये 3 खून केले. पण आपल्या अंगात शक्ती संचारते आणि त्यातून आपण हे कृत्य करत असल्याचं राकेशने जेव्हा पोलिसांना सांगितलं तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याची खात्री पटली. तपासमध्ये जसं निष्पन्न होतं तर थोडा सायकिक आहे, त्याने काही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ते तिघही लोकांना ओळखत नाही. त्याने मारणे का मारला हे आत्तापर्यंत आपल्याला कळलं नाही. तर जो स्टोरी सांगत होता की त्यांच्या अंगात काही अचानक शक्ती येत होती आणि त्यामुळे त्याने हे कृत्य केलेले आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला साजेसा या मर्डर स्टोरीचा प्लॉट आहे. तिन्ही प्रकरणात राकेशनं संबंधित व्यक्तीच्या शरीरावर अनेक घाव केले होते. इतकंच नव्हे तर 3 पैकी 2 मृतकांच्या अंगावरील कपडे देखील त्यानं काढले. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयावरून राकेशला अटक केली. त्याची वर्तणूक त्या हिशोबाने असू शकते. जसं एखाद्याला वाटलं की TV वर जे दाखवत आहेत, सपोज न्यूज चॅनलवर जे दाखवत आहेत ते मला धरून दाखवत आहेत, तर तो विचार करेल की मी इथून पळून जाऊ, कारण आता TV वर पण माझ्या विरोधात दाखवत आहे. सो मी इथून पळून जायला हवं किंवा इथून मी गायब व्हायला हवं. सर, तशा प्रकारे सडनली एखादी आयडिया त्या डिल्युजनल सिस्टममध्ये येऊ शकते पेशंटच्या, ज्याच्यामुळे त्याचं वर्तणूक अशी होऊ शकते. राकेशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळच्या पिशवीत चाकू आणि रक्तानं माखलेले कपडे सापडले. तो रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचा. भाजी कापण्याचा चाकू तो सोबत घ्यायचा. अनोळखी व्यक्तीला जाळ्यात अडकवून सुनसान जागी अतिशय क्रूरपणे त्याचा खून करायचा. पण आता त्याला अटक झाली आहे आणि नागपूरकरांवरचं मोठं संकट टळलंय. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.